अच्छा दोस्तों मधील सातवा संघ मित्र आपण पाहणार आहोत गावदेव वेले विरुद्ध हृदय एलवन कोपर या दोन संघामध्ये वेल प्लेड हार्ट ऑफ भिवंडे दीपक मडवे नाणेफेक जिंकलेले गावदेव वेले संघाच्या संघनेकाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि रुद्र एलवन कोपर या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा वन मॅन शो युवा नेते विकी म्हात्रे समीर तांगडे आणि अबू स्पोर्ट्स खाडे आयोजित क्रिकेट फेस्टिवल सुरत चषक खाडे 2019 मध्ये हार्दिक स्वागत आहे. गावदेव वेले संघाने यंदाच्या हंगामामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केले होते. खास करून चॅम्पियन ट्रॉफी आणि धर्मवीर चषक सुरईमध्ये या संघाने क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारली होती. एक छुपा रुस्तम संघ आहे. तालुक क्रिकेटचा जर विचार केला तर गावदेव वेले पहिल्या या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स करतोय, कारण समोरील संघ हृदयालयन कोपर हा संघ एका चांगला संघ नामांकित संघ आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बॅलन्स संघ आहेत. सायंकाळी 17 आणि सायंकाळी 17 मध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो युवा नेते विकी म्हात्रे साहेब समीर तांगडे अबू स्पोर्ट्स खाडे यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. पण सर्वजगत मैदानामध्ये आपण पाहतोय कुलदीप स्ट्रायकर फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला निलेश आणि गोलंदाजी मार्कर उदयन कोपर संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकांसाठी आलेले अजिंक्य विकास मुकादमा आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेलेकचे पंच अमोल तांगडे. विकास मुकादम आणि अमोल तांगडे हे पंचांची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिले षटक मेंडेटरी पावरप्लेचे षटक आणि मेंडेटरी पावरप्लेचा पहिले षटक आदरांसाठी करंदाजांनी चेंडू सोपवलाय गोलंदाज अजिंक्यच्या हातामध्ये. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ग्राउंड आपण पाहतोय. निशान शांत वातावरण, थंडगार हवेचे झुलूक आणि गुलाबी थंडीचा महिना. तर नक्कीच अतिशय सुंदर असं मैदान लाभलंय खार्डी गावाला. आपण विचार केला निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक गाव आणि एक अतिशय सुंदर मैदान आणि या मैदानावर अतिशय सुंदर सामने सुद्धा पाहतोय आपण. स्वराज्य चषक 2019 चे भव्य दिवस असं आयोजन अर्थातच विकी शेट मात्रे याच्या माध्यमातून. नक्कीच प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आयोजन केले होते यावर्षी त्याप्रमाणे आयोजन केले गेलेले आहे. मैदानावर आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट भव्य दिव्य स्पर्धा सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम यावर्षी प्रथमच एक बदल आपल्याला पाहायला मिळेल, कारण सिटी क्रिकेटला प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. तर नक्कीच प्रतिमासी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सिटी क्रिकेटला सुद्धा वाव देण्याचा प्रयत्न झाला या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर नक्कीच सिटी क्रिकेट हा भिवंडी मध्ये खेळला जातो, परंतु ग्रामीण भागामध्ये अशा काही टुर्नामेंट ऑर्गनाईज आतापर्यंत केल्या गेल्या नव्हत्या आणि या पहिल्यांदा इतिहास घडवतो विकी शेट मात्रे आणि अबू स्पोर्ट खाडी यांचा विचार आपण केला तर. नक्कीच आणि या वर्षाचा जर विचार केला तर या वर्षीची पहिली स्पर्धा आपण पाहतो आणि तीही ग्रामीण भागामध्ये ज्या स्पर्धेचं आयोजन दिवस रात्र डेनाच्या स्वरूपामध्ये केलं गेलं आणि तेही खास करून 15 दिवसापासून हे काच वैशिष्ट्य आपण पाहतोय. उल्या सामन्याकडे वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक अजिंक्य. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लांबा फ्रीजन मध्ये चेंडू तोपर्यंत फील करून फेकी केला जातोय. तोपर्यंत मात्र फलंदाज ऑफिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही आणि पहिला फलंदाज धावबा चेंडूने बाद होतोय तो गावदेव वेले या संघाचा. दरम्यान सदानंद तांगडी खाडेगावचे एक अतिशय सुंदर नागरिक त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपला आभार देखील पोहोचू शकलो नाही. तसेच ग्रामपंचायत पायगावचे माजी उपसरपंच सन्माननीय सदानंद तांगडी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार देखील. दरम्यान इंजर्ड झालाय तर चांगला एफर्ट लावला होता त्या खेळाडूने. तर आयोजकांनी लक्ष घालायचं आहे. नक्कीच खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे आपण पाहतोय. गावदेव वेले
विरुद्ध उद्र एवं कोपर या दोन संघांमध्ये सामना आपल्याला बाल मिळतोय. या अगोदर गावदे भरोडी संघाने आज दोन सामने जिंकले होते, त्यानंतर गावदे पूर्णा संघाने दोन सामने जिंकलेले आहेत. नुकतंच स्वयंभू पायगाव संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स करताना विजयाने श्रीगणेश केलेला आहे. आणि त्यानंतरचा सामना आपण पाहतो गावदे वेले विरुद्ध रुद्रा स्पोर्ट्स कोपर या दोन संघामध्ये. त्यानंतर वीरेन स्पोर्ट्स ठाकूरपाडा सोनिका माता मालोडे या दोन्ही संघाच्या संघाने नाण्याचे सज्ज राहायचं आहे. त्यानंतर सामना मित्रांनो आपण आयोजन कमिटीची टीम पाहणार आहोत, अर्थात आयोजक संघ अबू स्पोर्ट्स खार्डे ए विरुद्ध जय श्रीमाता वाल. त्यानंतर हिरोबस जून अनोखे येणार बोरपाडा. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना जयभजन गोसे ए विरुद्ध जांतराचा खारबाव हे आजचं शेड्यूल असणार आहे. तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतात स्वराज्य चषक 2019 चे भव्य दिव्य असं आयोजन खाडीच्या प्रांगणावर अतिशय सुंदर स्पर्धा साकारताना आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि अतिशय सुंदर सामने आज खेळले गेले. आपण पाहतात अतिशय सुंदर अशी स्पर्धा नक्कीच अबुस्फोट खाडी आयोजित अर्थातच विकीशट मात्र यांच्या माध्यमातून एक अप्रतिम असे इव्हेंट या खाडीच्या मैदानावर आपण पाहतोय. दरम्यान चालू असणारा सामना गावदेवी वेहले विरुद्ध रुद्र 11 कोपर या दोन संघामध्ये. तर रुद्र गावदेवी वेहले या संघाने नाणेफेकचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि रुद्र 11 कोपर संघाला शत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. नोट फलंदाजा भावेश येतोयकरांना निलेश धावपा चौपान बाद होऊन पॅलो मध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच एक बाद एक अजिंक्य राईट अमोर द विकेट. अकोटा बॅज चेंडू चेंडूला फुल केलेला आहे अँड सक्सेसफुल चिडू व्हिडिओ गेजी ओरिन शुभासोबत सत्कार. काय सुरू एक फटका होता शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू पुल केला, चेंडू गेला सी मार रेषा पार 6 धावांसाठी आणि या 6 धावानं संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावपळ धावा झाला तर 1 बाद 7 धावा षटक क्रमांक पहिला प्रगती गटात सुरू असताना. यावेळी फटका चेंडू हवी मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक सुरेख झेल आणि दुसरा फलंदाज फेल. पण नक्कीच कुलदीप सारखा मोठा फलंदाज बाद होतोय गावदे वेले संघाकडून विचार केला तर अष्टपैलू खेळाडू होता कुलदीप. एक शटर मारला होता मला आवडला नाही, पुन्हा सारखी चेंडू होता फुल करण्याचा प्रयत्न आणि या वेळेस मध्ये फसला आणि अतिशय सुंदर झेल आणि कुलदीप हा फलंदाज फेल होतोय पहिल्या षटकामध्ये. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न जोरदार आफील मात्र पंच सहमत नाही. आफील मध्ये आपण पाहिलं होतं निशांत की दुष्काळ जास्त होता आणि आत्मविश्वास कमी होता. खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज भावेशच्या माध्यमातून पण तो चेंडू हवं तसं बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. परिणामता एक निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी होताना दिसते. तर अगदी तुम्ही मगाशी बोलवत अतिशय सुंदर चांगली गोलंदाजी होता अजिंक्य हा गोलंदाज मला एक शटकार मारल्यानंतर एक कमबॅक करते आपल्या गोलंदाजीमध्ये. अजिंक्य पुन्हा एकदा राईट मोड विकेटचा मारा करताना अकोट्यामध्ये चेंडू चेंडूला कंट्रोल फुल केलेला शॉट ऑन फुल आपण पाहतो. स्पीड ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एका रोवर समाधान मारावं लागेल फलंदाजाला. एका रोवर धावसंख्या एक रोवर होते त्या चेंडू हवं तसं मॅच पंडित आला होता भावेशचा फुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. परिणाम एकच धाव मिळते एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. शत्रुक्षण त्वरित लावून घ्यायचं लगेच वेलीचं हप्ते सहकार्य करायचं आहे.
एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या मिळत आहे चौधरी मेले या संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दोन बादा नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा एक षटकार सुद्धा मारला होता कुलदीप या फलंदाजानं आणि कुलदीप याला बाद केलं अशा तऱ्हेने दोन फलंदाज त्या षटकामध्ये बाद केलेत अजिंक्य या गोलंदाजानं तर नक्कीच चांगली कामगिरी पाहतोय आपण गुरुद्र इलेव्हन कोपर संघाच्या बाबतीत आपण विचार केला तर आणि एका बाजूने बघितलं तर गावदेव वेरे हा संघ एक अतिशय सुंदर संघ आहे एक चुपारस्तम संघ असं म्हटलं जातं या संघाला एक चांगली कामगिरी सुद्धा करत असतात गेल्या वर्षी सुद्धा या संघाने चांगल्या कामगिरी केली होती या स्पर्धेमध्ये परंतु अंतिम क्षणी या संघ हरला होता तर नक्कीच खूप सारा अनुभव असेल या संघाकडे एकंदरीत आपण पाहिलं तर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजा मार्गावर हृदयनाथ कोपर या संघ महेंद्र दोन फलंदाज आपण पाहतोय कुलदीप आणि निलेश भागवत यांच्यामध्ये फलकले भावेश आणि अक्षय हे जोडे मैदानामध्ये काल त्याच्या षटकाची समाप्तीनंतर दोन वेळा फायनल क्षेत्रक्षण म्हणून पाहू शकतात मात्र चार क्षेत्रक्षण अजूनही कट्या सर्कलमध्ये व्हायला मिळतात त्यामध्ये दरम्यान फाईन लेग आणि पॉईंट यावेळी अकोट्यापासून चेंडू चुडूला फोन केले आहे खराब क्षेत्रक्षण आपण पाहतोय मौका भी दिया और चौका भी दिया प्रयत्न झाला होता झेल उडाली होती क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आणि चार धावा आल्या कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही या चार धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या झाली ती 12 धावा षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सुरू असताना महेंद्र राईट अमर द विकेट पुन्हा एकदा आखुट्याचा चेंडू फुल केलेला चेंडूला खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग अँड रिझर्व मध्ये तोपर्यंत धावांची लयलूक करताना फलंदाज दोन धाव पूर्ण करतात आणि दोन धावीने संघाची धावसंख्या पूर्ण होते 14 नक्कीच चांगली गोलंदाजी होत असताना मात्र सहकार्य लाभत नाही शतरक्षकाचा आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये शतरक्षकाला अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं आणि तोच शतरक्षकाचा दर्जा आपण बघितला तर अतिशय खराब या ठिकाणी पाहायला मिळते रुमाल सर नक्कीच आपण पाहतो शतरक्षक जे 7 गोलंदाजाला मिळत नाही शतरक्षकाचे 7 मिळणं खूप महत्वाचं असतं गोलंदाज थोडस निराश आपण पाहतोय आतापर्यंत दोन झेल सोडले गेले आहेत त्या शतरक्षकांकडून सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळलं होतं अकोटप्याचा चेंडू यावेळी आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय चेंडू सरळ निघून जातो 104 निर्धारित चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 14 तर नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता भावेशच्या फलंदाजाचा आपण विचार केला आणि या ठिकाणी पूर्णपणे बीट होतोय एक चांगल्या चेंडूची समाप्ती या ठिकाणी होताना दिसतंय महेंद्र राईट अमोर द विकेट अकोटप्याचा चेंडू चेंडूला फुल केलेला आहे चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला डिम मिडोक्याच्या रिजन मध्ये पाहायला मिळतो दुसरी दाखवण्याचा प्रयत्न आणि दोन धावा अतिशय उत्कृष्ट विनिंग बिटिंग विकेटने पूर्ण तिसरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद तिसरा फलंदाज बाधून पावलामध्ये फरकला नवीन फलंदाज केतन मुकादम ज्याने ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये गावदेव वेले संघाकडून अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं काही ग्राउंडवर तर नक्कीच या सामन्यामध्ये त्याला चांगलं प्रदर्शन करावं लागेल एकंदरीत तर गावदेव वेले संघाला पेनल्टी असेल कारण सर्कल क्रॉस केला नव्हता फलंदाजाने तर दोन धावाची पेनल्टी असेल तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे फलंदाज बाद व्हायच्या पूर्वी सर्कल क्रॉस करायचंय तुम्हाला बाहेर निघायच्या आधी सर्कल क्रॉस करायचं आहे तर गावदेव वेले संघाला दोन धावाची पेनल्टी असेल महेंद्र सामना फलंदाज केतन
फटाफट चेंडू, चेंडूला फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय, एक लॉलीपॉप झेल होता मात्र हाही झेल पकडत आलेला नाही क्षेत्ररक्षकाला आणि जीवदानाचा फायदा मिळतो फलंदाजाला. तिसरा झेल सोडला गेलेला आहे सुमार दर्जा क्षेत्ररक्षण आपण पाहतो निशांना खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण मागील दोन षटकामध्ये. खराब क्षेत्ररक्षण जर गोलंदाजी इतक्या चांगल्या दर्जाची होत असताना मात्र क्षेत्ररक्षकाचा कोणत्याही प्रकारे सहकार्य लाभत नाही आणि झेल सोडला कॅचेस विन मॅचेस. मित्रांनो कॅच घ्या आणि मॅच जिंका असं समीकरण आहे. तुम्ही बघितलं असेल स्टीवाने स्टीवाचा कॅच सोडला होता हर्षल गिब्सने आणि परिणाम त्या वर्ल्डकपच्या बाहेर गेला होता साऊथ आफ्रिका संघ. तर नक्कीच क्रिकेटमध्ये कॅच घेणं अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो, परंतु तसं काही घडत नाहीये रुद्र इलेव्हन कोपर संघाच्या बाबतीत. महेंद्र सामायिक फलंदाज पुन्हा एकदा केतन यायल मात्र फाईन खेळला आहे चेंडूला. फाईनल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पुन्हा सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतोय आणि येस घातक ठरतोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय धावपाच्या रूपाने गाव देऊन गेले या संघाचा. दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांची समाप्त्यानंतर गावदेव विले संघाची धावसंख्या झालेली आहे ती चार बाद 19. चार फलंदाजे बाद होऊन फॉलो मध्ये फरकले कुलदीप, निलेश, भावेश आणि अक्षय. केतन मुखादम्मा खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी सहाव्या क्रमांकावर नवीन फलंदाज आलेला आहे राजन. हा एक कुमी फलंदाज आहे राजन. नक्कीच एक चांगली जोडी आपण पाहतोय गावदेव विले संघाची निशांदा खेळपट्टीवर आणि चांगल्या धावसंख्येपर्यंत जर पोहोचायचं असेल गावदेव विले संघाला तर या जोडीकडून खूप अपेक्षा असतील. तर नक्कीच केतन आणि राजन हे दोन संघावर मदार असेल. गावदेव वेलेचा आपण विचार केला तर दोन्ही संघाला चांगली कामगिरी करावी, दोन्ही खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये तर चांगल्या प्रकारे आपण टोटल उभारू शकतो. तर रुद्र इलेव्हन कोपर संघासमोर, तर कोपर संघाचा विचार केला गोलंदाजी अतिशय सुंदर आहे मात्र क्षेत्ररक्षण अतिशय खराब होताना दिसत आहे. दरम्यान षटक क्रमांक 30 रन घेऊन आलाय तो गोलंदाज रोशन आणि सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज राजन. रोशन राईट आर्म फोर विकेटचा मारा करेल राजन या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. तर राजन हा सुद्धा मोठा फलंदाज आहे. गावदेव वेलेचा आपण विचार केला तर नक्कीच अतिशय सुंदर फलंदाज आहे. या फलंदाजाला चांगली कामगिरी या सामन्यामध्ये करावी लागेल. यावेळेस मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडूवर, तसं बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं. धावतीची संधी होती मात्र सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचतोय केतन. तर नक्कीच अतिशय सुंदर चेंडू हातळतो या ठिकाणी गोलंदाज रोशन. तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता राजन याचा, कोणत्याही प्रकारे फुटवर्क नव्हता, पदलरीचा वापर केला नव्हता, परिणाम एक निर्धाव चेंडू खेळतो या ठिकाणी. तर दरम्यान क्रिकेटमध्ये फुटवर्क मुवमेंट आणि तुमचं पदलरी तर अतिशय महत्वाचं असतं प्रत्येक फलंदाजाला फलंदाजी करत असताना. दरम्यान रोशन आपल्या षटकातील पुढील चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल इट इज आउट ऑफ द पार्क. इट इज अ 6 रन 6 धावा. फोर्स केला होता चेंडूला आणि चेंडू बॅट मधून निघाला होता त्याच्यावर मोर उमटले ते षटकार. षटकाराने राजन याने आपलं अकाउंट ओपन केलं आणि 6 धावेने धावसंख्या वाढून झाली ते 25. सिल्वर जुबली धावसंख्या पण पदे गावदेव विले या संघाची. तर नक्कीच क्रिकेटचं मादक सौंदर्य या ठिकाणी पेश करतोय राजन हा फलंदाज. तर नक्कीच प्रभावित करून सोडलं या फलंदाजानं. काय फटका होता तर प्रेक्षकांना आवडेल असा फटका होता, एक नेत्रदीपक फटका तो राजन याच्या बॅट मधून या ठिकाणी साकारला जात आहे. दरम्यान रोशन आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय आणि सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा राजन. राईट आर्म विकेटचा मारा करेल रोशन हा गोलंदाज. आतापर्यंत आपल्या षटकामध्ये दोन चेंडू टाकून झालेत, एकंदरीत 6 धावा खर्च करतोय. अवेस पुन्हा एकदा उकेलाय चेंडू गेलाय फाईन लेग क्षेत्राच्या स्क्वेअर लेग क्षेत्राच्या वरून 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. लोकल
फलंदाजी करतोय राजन हा फलंदाज. राजन नावाचं वादळ घोंगावत आहे. एकंदरीत दोन चेंडूमध्ये लगातार दोन षटकार मारतोय. आता मात्र बॅकफूटला येतोय रोशन हा गोलंदाज या सामन्यामध्ये. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण बघतोय. अगदी तोलून मापून मारलेला कॅल्क्युलेट षटकार आपण पाहिला होता स्कोरलेग रिजनवर. तर नक्कीच दोन षटकामध्ये फक्त 19 धावा होत्या. आता मात्र धावसंख्या पुढे गेली. धावा झाल्या होत्या 31 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न चेंडू होता. बॅटच्या पट्ट्या झाला नव्हता. एक धावांकित केली जाईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय काय तर एकाच धावेवर समाधान मानावं लागतं राजन या फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपळकर धावा झालेल्या आहेत त्या 4-32 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना नक्कीच प्रभावित करून सोडलं या फलंदाजानं. काय सुरेख फलंदाजी. संघ अडचणीत सापडला होता आणि आता मात्र चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. दरम्यान केतन आता खेळण्यासाठी सज्ज झालाय. सामना करेल रोशन या गोलंदाजाचा. यावेळेस मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जसं बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं तर चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला व्हायला पाहिजे होता. परंतु तसं काही घडलं नव्हतं. अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय धुमाळ या ठिकाणी. नक्कीच दरम्यान पायगावचे समाजसेवक धीरज मडवी आपल्या सुनंत असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे व्हीआयपी राईजवर. आपल्या सूर्याचे शिक्षक खाडी मध्ये हार्दिक स्वागत आहे. रोशन आपल्या षटकातील पुढील चेंडू केतनसाठी. यावेळेस पण हुक केलाय चेंडू गेला स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. तीन षटकांची समाप्त. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पण पत्रिका होती वेल या संघाची 4-38. एक निशाणा चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता का राजन आणि केतन ही जमीची जोडी आहे. या जोडीला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि ही दोन्ही जोडी अतिशय सुंदर कामगिरी करतोय. एकंदरीत आम्ही विचार केला रोशन याने आपल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केलेल्या आहेत. आपण पहिल्या षटकाचा विचार केला अजिंक्य याने 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर महेंद्र याने षटक आतलं त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र रोशन हा गोलंदाज 19 धावा खर्च करतोय षटक क्रमांक 30 टाकत असताना. तर नक्कीच अतिशय खराब कामगिरी पाहायला मिळते आपल्या रोशन याच्या बाबतीत आपण विचार केला तर धुमाल सर. नक्कीच वेली संघाचा जर आलेख बघितला धावांचा तर चढता आलेख आपल्याला पाहायला. पहिल्या षटकामध्ये 8 त्यानंतर 11 आणि त्यानंतर 19. पहिल्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा हनुमर्जी स्वागोर आहे आणि हनुमर्जी षटकामध्ये किती धावा कुठून करतात हे दोन फलंदाज. तर नक्कीच षटक क्रमांक 14 घेऊन आलाय गोलंदाज वैभव. वैभव याला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. एकंदरीत आपण विचार केला धावा झाल्या त्या 38 धावा झालेल्या आहेत. तर खूप धावा अशा धाव खूप धावा झालेल्या धावपळकावर आता मात्र चांगली गोलंदाजी टाकावी लागेल वैभव या गोलंदाजाला. आपण विचार केला तर रुद्र इलेव्हन संघाचा तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. दरम्यान राजन अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी 12 धावा केलेल्या आहेत त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच दोन्ही साथ समांतर करतात. इट इज अ व्हाईट चेंडू आणि व्हाईटच्या स्वरूपात धावांकित तव पुढे जाते. एकंदरीत धावा जाते 39 धावा. तर 13 धावावर खेळतोय राजन हा खेळाडू. 4 चेंडूचा सामना करून 13 धावा त्या ठिकाणी केलेल्या आहेत राजन या फलंदाजाने. यावेळेस मात्र फुल करण्याचा प्रयत्न चेंडू आता बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र होत नाहीये. चुकी केली एकंदरीत दोन धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. तर खराब क्षेत्ररक्षण नक्कीच अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या रुद्र इलेव्हन कोपर संघाचं. आपण विचार केला तर अतिशय खराब क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या संघाचं. तर राजन अतिशय सुंदर फलंदाजी करते. धावपळकर धावा झालेल्या आहेत त्या 41 धावा. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर सुरू असताना यावेळेस मात्र बॅकफूटला जाऊन फुल करण्याचा प्रयत्न चेंडू आहे तसं बॅटच्या पट्ट्यात नाहीये. पुन्हा त्या ठिकाणी चेंडू जातो. एक धाव मिळते. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि चेंडूची फेकी सुद्धा चांगली केली जाते. अशा तऱ्हेने धावपळकर धावा झालेल्या त्या 42 धावा. 4 गडी बाद झालेल्या आहेत आणि धावपळकर धावा झाल्या त्या 42 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय वैभव हा गोलंदाज. कुठेही मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये या दोन्ही फलंदाजाला. केतन खेळण्यासाठी सज्ज झालाय. राउंड विकेटचा मारा करेल वैभव. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला होता. तर स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आमचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं. पंचांचा दरम्यान लेग बॅटचा इशारा येतोय. पंच आपण पाहतोय विकास मुकादम अतिशय अनुभव असे पंच आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ वैभव शेवटचं षटक आता सामना करतो राजन.
वैभव राउंड विकेटचा मारा करे राजन या फलंदाजा साडी आवेश मात्र फुल केलाय पॉवरफुल सक्सेसफुल इट इज आउट ऑफ द पार्क इट इज अ सिक्स रन स्टार राजन नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय सात चेंडू मध्ये आतापर्यंत 22 धावा केल्या त्या फलंदाज राजनने काय सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अरे सुरेख फटका चेंडू गेलाय सी मार रेषा पास 6 धावांसाठी सुरेख फटका काय सुरेख फलंदाजी बॅकफुटला गेला पुल केला चेंडू गेला सी मार रेषा पार 6 धावांसाठी त्या 6 धावे ना संघाची धावसंख्या पुढे सरकली धावागर धावा झालेल्या त्या 4 बाद 55 धावा आणि राजन आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 22 धावा करतोय 28 धावा करतोय काय सुरेख फलंदाजी वैभव आल्या षटकाचे पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेला सी मार रेषा पास 6 धावांसाठी आणि स्पर्धेतील पहिली एंट्री असेल तुम्हाला माझ्या तू ग काही केल्या जाईना खरं पुढालो तारा पुढालो खरं पुढालो तारा पुढालो आता होऊ दे धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा तर अशा प्रकारे गावदे वेल संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळीवर धावा झोपलेल्या आहेत त्या 61 आणि 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हृदय लवना कोपर या संघासमोर यानंतर वीरेन स्पोर्ट्स ठाकूर गार्डन सोनेकर माता मालोडे दोन्ही संघाच्या संघटनेकडे संपर्क साधायचा आहे तसंच सोयंबू पायगाव संघाच्या संघटनेकडे संपर्क साधायचा आहे तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा अबुसपोट खाडी आयोजित स्वराज्य चषक 2019 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपला आभार देखील तर अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय विकिशड मात्र यांच्या विद्यमानाने एक अतिशय सुंदर स्पर्धा एक नवीन संकल्पना दरवर्षी केली जाते यावर्षी सुद्धा डे नाईटची स्पर्धा आहे 6 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे या खाडीच्या गावामध्ये तर अतिशय या परिसराचा आपण विचार केला तर या पंचकृषीतील सर्वोत्कृष्ट स्पर्धा ही मानाची स्पर्धा स्वराज्य चषक म्हणून गणली जाते एक मोठी स्पर्धा ही स्पर्धेची नक्कीच प्रेक्षक वाट बघत असतात अशी जी स्पर्धा गेल्या वर्षी इतिहास रचला होता डे नाईट स्पर्धा प्रथम ठेवून आणि यावर्षी सुद्धा इतिहास रचलाय विकिशेट मात्र आणि अबुसपोट खाडी अर्थात समीर तांगडी यांचं सुद्धा महत्वपूर्ण योगदान असेल आणि अबुसपोट खाडीचे संपूर्ण शिलेदार सर्वांचं अतिशय योगदान आहे या स्पर्धेसाठी आपण पाहतात अतिशय सुंदर स्पर्धा साकारताना दिसतंय आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर सामने खेळले गेले दरम्यान चालू असणारा सामना गावदेवी वेहले विरुद्ध रुद्र स्पोर्ट कोपर या दोन संघामध्ये तर गावदेवी वेहले संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि फलंदाजी करताना 69 धावा केल्या होत्या आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते रुद्र 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते रुद्र 11 कोपर संघासमोर आणि इकडे दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे पहिल्या षटकरी संघानंतर जी गावदेव वेले संघाला पॅनल्टी लागलेली आहे त्या पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही पहिल्या षटकरी संघानंतर कोपर संघाच्या धावपळकामध्ये ऍड करणार आहोत याची दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो पुन्हा एकदा क्रिकेट फेस्टिवल स्वराज्य चषक खाडी 2019 मध्ये सिटी आणि ग्रामीण क्रिकेटच्या महासंघामध्ये सर्वांचं सायंकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे तर काय फलंदाजी बघितले आपण गावदेव वेले संघाचा विचार केला राजन नावाचा वादळ घोंगावत होता मैदानामध्ये एकंदरीत 5 षटकार मारले होते राजन याने आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती षटकारांची राजन या फलंदाजाने एकंदरीत 9 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली होती आणि त्या खेळीच्या जोरावर एकंदरीत गावदेव वेले संघाने 61 धावा केल्या आणि 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते रुद्र स्पोर्ट कोपर संघासमोर दरम्यान कोपर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे तर गावदेवी वेले संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो कमी वेळ खर्च करा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे अजूनही खूप सारे सामने खेळवायचे आहेत तर प्लीज कोऑपरेट करा तर
नक्कीच आज विलन स्पोर्ट्स ठाकूर बरा सोनिका माता मालोडी अबू स्पोर्ट्स खाडी ए जय श्री माता ग्वाल हिरोबा स्पोर्ट्स जुना नलकी एन आर बोरपाडा जयपासून गोलसे ए आणि जांतराचा खारभाव या संघांना आपण एक्शन मध्ये पाहणार आहोत. आजच्या दिवसामधील सातवा सामना मित्र आपण पाहतोय गावदे वेले विपक्ष रुद्र एलेवन कोपर या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना गावदे वेले संघाने आपल्या धावपेगत धावा जोडल्या त्या 61 आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं आहे रुद्र स्पोर्ट्स कोपर या संघासमोर. आज या स्पर्धेचा पहिला दिवस 21 जानेवारी ते 26 जानेवारी असे स्पर्धेची कालावधी आहे आणि आज 21 जानेवारी आजपासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा उत्सव सण आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. युवा नेते वन मॅन शो विकी म्हात्रे समीर तांगडे आणि अबू स्पोर्ट्स खाडे आयोजित ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट फेस्टिवल 2019. तर नक्कीच या परिसराची मानाची स्पर्धा म्हणून संबोधली जाते स्वराज्य चषक. तर क्रिकेट म्हणजे क्रिकेटमध्ये गुणकौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते, क्रिकेटमध्ये एकात्मता जोपासली जाते आणि तिन्ही गोष्टींचा संगम एकत्रित झाला होतो मित्रांनो त्यालाच क्रिकेट असे म्हणतात. म्हणूनच की काय तुम्हा भारतीयांना हा क्रिकेट खेळ खूप जास्त आवडत असतो. अक्षय पहिल्याच चेंडूवर मोठा फटका, खराब प्रेक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. तर नक्कीच झेल उडाला होता, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. तर नक्कीच या ठिकाणी नाखुश असेल आपण गोलंदाजचा विचार केला अक्षय. यानंतर सामना मित्र आपण पाहणार सोयंबू पायगाव विरुद्ध या सामन्यामधील विजय संघ आणि त्यानंतरचा सामना वीरेन स्पोर्ट्स ठाकूर पाडा विरुद्ध सोनिक माता मालोडी. यावेळी मात्र चेंडूला मिडल क्रिकेटर मध्ये टोळीने चांगली क्षेत्ररक्षण डिफेंड विकेटला आपल्याला पाहायला मिळत आहे. तोपर्यंत फक्त एक धाव घेणे संधी मिळते फलंदाजाला एका धावेने. धावसंख्या धावसंख्या 1 ओव्हर 3 62 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो रुद्र स्पोर्ट्स कोपर या संघाला. पहिले षटक मार्गस्थ आहे, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक आदलतो गोलंदाज अक्षय पायगाव गावच्या टोकाकडून सामना फलंदाज रोहित. अक्षय पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर यायला ऍडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चुडुसरम निघूच्या दिवसाच्या सेफ हँडमध्ये निर्धाव चुडू समाप्ती. तर अतिशय खराब क्रिकेट पाहायला मिळाला आपल्याला चेंडूवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता आणि चेंडूने वेध घेतला यष्टी रक्षकाचा आणि अतिशय सुंदर चांगल्या चेंडूची समाप्ती या ठिकाणी करतोय अक्षय हा गोलंदाज. फ्रंटलाईनना गोलंदाज आपण बघतोय गावदे वेले या संघाकडून. गावदे वेले संघाने यंदा जंगामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता, खास करून चॅम्पियन ट्रॉफी ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण पाहिला होता कालेर ग्राउंडवर त्याही वर्ल्ड कपमध्ये. आणि या संघाने क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारली होती, त्यानंतर धर्मवीर चषक सुरेलमध्ये या संघाने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. यावेळी बॅटपुढे जाऊन चेंडूला टोलीला मिडल क्रिजनमध्ये डीपमध्ये शेतो चेंडू छोटा दुसरे करण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि यस घातक ठरतोय. पहिला फलंदाज बाद होतोय धावबाद स्वरूपाने रुद्र स्पोर्ट्सचा कोपर या संघात. पहिला फलंदाज बाद झालेला आहे रुद्र स्पोर्ट्स कोपर या संघाचा. मित्रांनो आज अबू स्पोर्ट्स खाडी ए संघाला आपण एक्शन मध्ये पाहणार आहोत आणि कदाचित बुम बुम इंद्रपाल याला आपण एक्शन मध्ये पाहू शकता. बॅटरी जॉन ज्युनियर स्कोर ऑफ द विकेट खेळून काढलं जात आहे स्कोरिंग रिझन मध्ये. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं डिफला, मात्र वाईड थ्रो आणि फ्रेंड स्वरूप दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ओव्हर 6. तर नक्कीच पहिल्या षटकात आपण विचार केला अतिशय खराब सुरुवात पाहायला मिळते रुद्र एलम कोपर संघाची. पॉवर प्लेचा षटक आहे मात्र पॉवरफुल फलंदाजी होताना दिसत नाहीये, परिणामतः पहिल्या षटकामध्ये बॅकफूटवर गेलेला दिसतोय तो रुद्र एलम कोपर हा संघ. तुम्हाला सर नक्कीच आपण पाहतोय मोठं लक्ष आहे, तब्बल 62 धावांचं लक्ष आणि 62 धावांच्या पाठला करताना ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याप्रमाणे सुरुवात करता येईल कोपर या संघाला. यावेळी कोवळ टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे डीप मिडल रिझन मध्ये. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत मात्र रिस्क घेतली जात नाही
फक्त एका धाव समाधान मानावं लागतं फलंदाजांना, एका धावीने धावसंख्येनुच पोहोचवतो, धावसंख्या एक निवडून होते ती सात. तर नक्कीच अतिशय सुंदर चेंडू हाताला होता गोलंदाज रक्षाने, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू खोदून खेळला होता. परंतु एकच धाव मिळते, एका धावीने संघाची धावसंख्या गेलेली होती सात या आकड्यावर. तर एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रुद्र इलेवन कोकण संघाची धावपळवर धावा झाली होती एक बाद सात धावा. तर अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल धुमार सर. नक्कीच, यानंतर सोमपू पायगाव संघाच्या संघाने कधी सज्ज राहायचं आहे, कारण या संघामध्ये विजय संघ आणि सोमपू पायगाव या दोन संघांमधील सामना या पुढे असणार आहे. त्यानंतर विरेंद्र सुभाष ठाकूरपाडा आणि सोनिकामाता मालोडी दोन्ही संघाच्या संघाने कधी रिपोर्ट करायचं आहे. तसेच अबू स्पोर्ट्स खाडे ए आणि जय सोनुमाता वल या दोन संघांमधील सामना आहे आपण पाहणार आहोत. त्यानंतर हिरवा स्पोर्ट्स जुन अनुरुखे एन आर बोरपाडा आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना जयभजन गोसे ए विरुद्ध जांतराचा खारभाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतो रुद्र स्पोर्ट्सचा कोपर या संघाची एक बाद सात. दोन धाव पॅनल्टीचे आम्ही ऍड करतो आणि या दोन धावच्या पॅनल्टीच्या ऍड केल्यानंतर सुधारित धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद नऊ. कुलदीप येतो गोलंदाजी मार्गवर. यावेळी मोठा फटका स्टॉक सिलेक्ट केलेला आहे चेंडू हवेमध्ये. चुनल क्षेत्रक्षक सुरेश झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल, दुसरा फलंदाज बाजू एक कोपर या संघाचा. सलामीचा फलंदाज जो बाधून पॅड मध्ये फरकलेला आहे, धावसंख्या स्थिर आहे. ते म्हणजे नवीन फलंदाज वैभव येतो चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी. यावेळी चेंडूला लॉफ केलेला आहे, लॉफ एक फटका सरळ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक मोरा गारज होतो कोपर या संघाचा. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. कुलदीप पहिला गोलंदाज ठरतोय काय विकेटची हॅट्रिक घेणारा या स्पर्धेमधील, ज्याप्रमाणे कुलदीप यादव या गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता, मात्र या स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय का कुलदीप हे पाहायचं आहे, कारण बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन फलंदाजांना बाद केलेले आहे. तर नक्कीच उल्लेखनीय कामगिरी होताना दिसते कुलदीप या गोलंदाजाचा आपण विचार केला, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे कुलदीप, सुरुवातीला सलामीला आला होता फलंदाज, चांगली फलंदाजी करत होता मात्र बाद झाला होता. आता मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नवीन फलंदाजचा संदीप आलेला आहे कुलदीप, पुन्हा एकदा पायगाव गावच्या टोकावर गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. राईट आर्म ओढतो विकेटचा मारा करताना. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे डीप क्षेत्र, चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते, फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही, धावसंख्या एक ने वाढून होते ती दोन्ही अंकामध्ये प्रवेश करते दहा. तर कुठे या ठिकाणी फलंदाजांना मोठे फटके मारण्याची मुभा देत नाही गोलंदाज कुलदीप आपण विचार केला, आणि बॅकफूटला गेलाय तो रुद्र इलेवन कोपरा संघ. तर नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये, अतिशय खराब कामगिरी पाहतोय आपण या संघाची, एकंदरीत पराभवाच्या छायामध्ये वावरताना दिसतोय दुसऱ्या षटकामध्येच, तर अतिशय खराब कामगिरी होत आहे. नक्कीच पूर्णपणे बॅकफूट ढकलले गेलेले कोपरा संघ आणि या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत दिसते ती गावदेव वेल या संघाची. तर नक्कीच एक मोठ्या षटकाची आवश्यकता असेल, 20-25 धावा आल्या पाहिजे एका षटकामध्ये, तर नंतरच कमबॅक करू शकतो हा संघ. नक्कीच कुलदीप सामना फलंदाज संदीप, यावेळी आडोवर भेटणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो एसटीच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच दहा. तर नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता, पूर्णपणे बीट झालाय फलंदाज आणि परिणामतः एक निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी होत आहे. अभि भी दिल्ली भूत दूर आहे, कारण अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी रुद्र स्पोर्ट्स कोपर या संघाला. यावेळी एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चुनल क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक फलंदाज बाद होतो चोलबाजच्या रूपाने.
त्याप्रमाणे बिकट अवस्थेमध्ये आपण पाहतो रुद्रस्फोट कोपर या संघाला. गावधू वेल संघाने जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाचा कुठे फाटला करताना दिसत नाही कोपर या संघ. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे कोपर या संघ. नवीन फलंदाज यश आलेला आहे. यश तरी आपल्या संघाला यश मिळवून देतोय का. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. दुसऱ्या षटकाची समाप्ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय रुद्र स्पोर्ट्स कोपर या संघाची धावसंख्या झालेली होती 4-10. 12 चेंडूमध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र निशाणा एखादा चमत्कारच रुद्र स्पोर्ट्स कोपर संघाला हा सामना जिंकून देऊ शकतोय. तर नक्कीच गावदेवी वेहले संघात आपण विचार केला कुलदीप याची गोलंदाजी, तर नंतर अक्षय याने जो षटक हाताळला, अक्षय याने षटक क्रमांक पहिला हाताळला होता, 7 धावा दिल्या होत्या, पॉवर प्लेचा षटक होता आणि त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आणि कुलदीप या गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल, एकंदरीत त्याने आपल्या षटकामध्ये 1 धाव खर्च करून 3 गडी बाद केलेले आहेत. नक्कीच आमचे एक्सप्रेस स्कोरर जयेश तांगडी यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही आणि आमच्यापर्यंत ही गोष्ट त्यांनी पुरवलेली आहे की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वोत्कृष्ट षटक घातलेलं आहे कुलदीप या गोलंदाजाने. 3 मोहरे टिपलेले आणि फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेले. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज राजेश. यावेळेस मात्र चेंडू पेस गतीमध्ये परिवर्तन केलाय, बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न चेंडू तसं बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. परिणामता शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव मिळते, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावा धावा झाले ते 11 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथ सुरू असताना तर नक्कीच आता मात्र मोठे फटके मारावे लागेल रुद्र 11 कोपर संघाचा आपण विचार केला, परंतु कुठेही पिक्चरमध्ये येताना दिसत नाही हा संघ, कुठे प्रकारे प्रयत्न करताना दिसत नाही. पूर्णपणे बॅकफुटला आलाय हा संघ. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आहे तसं बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं. अक्रॉस द लाईन इज अ बॅट क्रिकेट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि अशाच प्रकारचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून झाला होता. परिणामतः एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय राजेश हा गोलंदाज षटक क्रमांक 30 सुरू असताना. राजेश राईट आर्म राऊंड विकेटचा मारा गतीमार्गाने परिवर्तन फुलटा चेंडू शतरक्षक आहे त्या ठिकाणी केतन कोणत्याही प्रकारे चूक करत नाहीये. अशा प्रकारे फलंदाज फेल होतोय. धावर धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा. यावेळेस मात्र शपल क्रॉस होऊन बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू गेला सी मार रेषा पार 4 धावान झाले. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावपळकावर धावा झाल्या आहेत त्या 19 धावा. तर नक्कीचा पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय कोपर संघाचा. आपण विचार केला तर अतिशय खराब कामगिरी होताना दिसते या स्पर्धेमध्ये. राजेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, शपल क्रॉस झाला होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. दरम्यान अतिशय सुंदर गोलंदाजी टाकतोय राजेश हा गोलंदाज. तर गावदेवी वेले संघाचा सुरुवातीमुळे सर आपण विचार केला फलंदाजी सुद्धा अतिशय सुंदर केली होती, शतरक्षण सुद्धा अतिशय सुंदर आणि आता गोलंदाजी सुद्धा अव्वल दर्जाची होताना दिसते. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन फुल केलाय केतन पुन्हा चेंडू खाली येतोय चांगला झेल आणि फलंदाज फेल होतोय. धावपळकर धावा झाले त्या 15 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रुद्र 11 कोपर संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. तर नक्कीच या स्पर्धेतील खराब कामगिरी आहे या संघाची, निचंक धावसंख्या असेल धुमाल सर. नक्कीच आपण पाहतोय अतिशय खराब कामगिरी आपण पाहतोय रुद्र स्पोर्ट्स कोपर या संघाकडून आणि पूर्णपणे विजयाच्या उंबाडावर सज्ज झाले आहे तो गावदेव वेले या संघ. आज की श्याम लगते गावदेव वेले के नाम.
तर नक्कीच तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. आपल्या गावदेव वेळे संघाचा विचार केला, फलंदाजी असो, शतरक्षण असो आणि आता गोलंदाजी असो, तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी. परिणामतः संघ विजयाच्या जवळ आलेला आहे. राजन गोलंदाजी टाकण्याचं सध्या वेसमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव मिळेल. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता राजन याचा आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, एक धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली, धावा धावा झाला तर 16 धावा, षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना आवेस मात्र बोलून गोलंदाजी टाकत असताना स्वतः पडला होता. एक धाव मिळते तर नक्कीच अतिशय सुंदर कामगिरी. गावदेव वेले संघ छुपारस्तम संघ म्हणून भिवंडी क्रिकेट ग्रामीणमध्ये या संघाला म्हटलं जातं, तर नक्कीच यावेळेस मात्र सुरेख कामगिरी या संघाने केलेली आहे. विशेषतः राजन याचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू तसे बॅटच्या पट्ट्यात नाहीये, भावेश चेंडू खाली येतो आहे आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. तर नक्कीच पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न झाला होता या फलंदाजाचा, परंतु फसलाय फलंदाज झेल स्वरूपात बाद होतोय. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यामधील. राजन गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होत आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो आहे, निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. तर नक्कीच अतिशय वेगवान पद्धतीचा गोलंदाज आहे राजन याचा विचार केला, अतिशय सुंदर गती, अतिशय अचूक टप्पा, रिदम बघा या गोलंदाजाची, अतिशय सुंदर गोलंदाजी टाकतोय षटक क्रमांक 14 हाताळत असताना. तर नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, विशेषतः राजन याचं काय उल्लेखनीय कामगिरी. गतीमध्ये परिवंद चेंद पेस केला होता, पूर्णपणे बीट झाला या ठिकाणी फलंदाज. अतिशय नाटकीय क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला, फुटवर्क नाही, कोणत्याही प्रकारे मुव्हमेंट नाही. परिणामता निर्धाव चेंडूची सांगता, पुन्हा एकदा राजन हा गोलंदाज करतोय. धावपळ धावा त्या स्थिर धावा, 16 धावा झालेल्या आहेत, अतिशय खराब कामगिरी. आपण विचार केला रुद्रस्फुट कोपर संघाची, या स्पर्धेतील निच्चांक धावसंघ आहे. यावेळेस मात्र आउटसाईड ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच दुनिया समांतर करतात, अवांतरच्या स्वरूपात धावा येतील. एकंदरीत धापक धावा झाले तर 17 धावा. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, अंपायर सोबत हुज्जत घालू नका मित्रांनो. पंचांचा निर्णयांचा स्वागत करणं म्हणजे क्रिकेट, सिनियर खेळाडूचा रिस्पेक्ट करणं म्हणजे क्रिकेट, ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट, आपल्या गुणकौशल्याला गर्व नसणं म्हणजे क्रिकेट मित्रांनो. यावेळेस हलक्यातून खेळून काढलाय चेंडू, गेलाय लॉंग रन क्षेत्रामध्ये, कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. अशा तऱ्हेने गावदेवी वेहले संघ या स्पर्धेमध्ये विजय संपादन करतोय, अतिशय सुंदर कामगिरी. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच म्हणून राजन याचं नाव बोललं जातं. काय अष्टपैलू कामगिरी, फलंदाजी करत असताना अतिशय सुंदर कामगिरी केली होती, फलंदाजी करत असताना 9 चेंडूमध्ये 34 धावा आणि 5 षटकार लगावले होते, षटकारांची हॅट्रिक केली होती या फलंदाजाने, आणि गोलंदाजी टाकत असताना सुद्धा गोलंदाजी चांगली केलेली आहे. तर अष्टपैलू कामगिरी केली राजन या फलंदाजानं. तर राजन मॅन ऑफ द मॅच. तर गावदेव वेळे संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षाशी त्वरित संपर्क साधायचा आहे आणि स्वयंभू पायगाव संघाच्या कर्णधाराने. आता होणारा सामना गावदेव वेळे विरुद्ध स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये होणार आहे. तर संदीप पाटील कोपर त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपल्या स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागत संदीप पाटील कोपरचे आहेत ते, त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यान गावदेव वेळे संघाचा कर्णधार तसेच स्वयंभू पायगाव संघाच्या कर्णधाराने दोघांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे मित्रांनो. यानंतर होणारा सामना एक स्थानिक संघ स्वयंभू पायगाव, काय अतिशय सुंदर कामगिरी केली होती तो संघ, आणि त्या संघाविरुद्ध गावदेव वेहले या दोन संघामध्ये हा सामना होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे मित्रांनो. तर मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात येत आहे राजन या फलंदाजाला. काय सुरेख कामगिरी, धैर्य तांगडी यांच्या शुभ हस्ते राजन याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यात येत आहे. धैर्य तांगडी आपण बघताय चुमू क्लासचा मुलगा, राजन याला पारितोषिक देतोय. तर नक्कीच एक लहान मुलगा आहे प्रज्वल, जो केक देतोय, जे नवनाथ तांगडी यांनी स्पॉन्सर केलं होतं, प्रज्वल तांगडी याच्या शुभ असते. तर राजन तुम्ही यायचंय अजून सुद्धा पारितोषिक आपल्यासाठी आहे. रिदम तांगडी यांच्याकडून टी शर्ट दिली जाते,
एक चिमुकलेस मुळ आहे त्यांच्याकडून पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. राजन यायचंय दरम्यान स्वयंभू पायगाव विरुद्ध गावदेव वेले या दोन संघामध्ये आता सामना होणार आहे. तर नाणेबिकेचं कॉल करण्यासाठी आमचे कॉमेंटेटर सुभाष धुमाळ त्या ठिकाणी जात आहे. धन्यवाद निशांत पाटील. नाणेफेक केली जाणार आहे गावदेव वेले आणि स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये. आणि विकास मुकादम सरांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते दोन्ही संघामध्ये नाणेफेक.